नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील अशा ठिकाणी ज्या ठिकाणी भव्य प्रमाणात वीज निर्मिती केली जाते। कोयना प्रकल्पामुळे वीज निर्मितीत जिल्हा आघाडीवर आहे। त्यात पवन ऊर्जेची मोठी भर पडत आहे। जिल्ह्याला लाभलेल्या डोंगर रांगांमुळे पवन ऊर्जा प्रकल्पासाठी अनुकूल वातावरण मिळाले आहे। त्यामुळे जिल्ह्यात आज अखेर सुमारे 2000 पवन चक्क्यांच्या माध्यमातून तब्बल दरमहा 20 कोटी युनिट वीज तयार होत आहे। पवन ऊर्जेमुळे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्येही जिल्हा आघाडीवर आहे। जिल्ह्यात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभे राहिले आहेत। प्रदूषण विरहित कमी उत्पादन व व्यवस्थापन खर्च यामुळे पवन ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मितीचा चांगला पर्याय पुढे आला आहे। त्यातून पवन ऊर्जा प्रकल्प निर्मितीच्या संकल्पनेची सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या ठोसेघर व चाळकेवाडी पठारावर 1996 पहिली पवनचक्की उभारली गेली। काही वर्षात जिल्ह्यातील पठारावर पवनचक्क्यांचे जाळे उभे राहिले। अशाच ठिकाणी आज आपण जाणार आहोत। पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे। पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते। महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की ही पुण्याच्या वेधशाळेत होती। आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा शहराजवळील चाळकेवाडी येथे आहे। सातारा परिसरातही कोरेगाव, खटाव व मांड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारल्या आहेत। त्यातीलच आज आपण चाळकेवाडी प्रकल्प पाहण्यासाठी आलो आहोत। चाळकेवाडी हा प्रकल्प पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच जण या ठिकाणी येतात। तसेच या ठिकाणी जवळच आपल्याला 2 ते 3 किलोमीटर अंतरावर ठोसेघर धबधबा देखील पाहायला मिळतो। आणि चाळकेवाडी प्रकल्पाकडे येताना सज्जनगडाचेही दर्शन आपल्याला होते। मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन लवकरच।